नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश स्वराज आपल्या सर्वांचं सर स्वागत करतो मित्रांनो जर पपई लागवड केलेली आहे पपई लागवड झाली पण पपईला फळ लागत नाही किंवा आपण सुद्धा लागत नाही असं म्हणू शकतो तर याच्यावरती काय उपाय करणं गरजेचं राहील तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी पपई पिकाला पहिल्यांदा फुलं लागली पाहिजे आणि फुलातनं सेट होणार आहे त्यासाठी आपल्याला पहिलं फुलधारणा होण्यासाठी निश्चितच आपल्या या ठिकाणी अमिनो ऍसिड असेल फलविक ऍसिड आहे सिविड हे सॉईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून म्हणजे ड्रिप इरिगेशन असेल किंवा पाटपाणी आहे त्याच्या माध्यमातून देऊन घ्यायचं आहे दोन नंबरला ॲप्लिकेशन आपल्याला मध्ये करत असताना तेरा चाळीस तेरा प्लस प्लॅनोपिक्स म्हणजेच एक ॲसेटिक ॲसिड म्हणजे ट्रिपल एन ए म्हणतो ते आपल्याला सोडून घ्यायचे प्लस फवारणीच्या माध्यमात या ठिकाणी आपल्याला काही बघू शकता की एक थोडंसं फुलं लागल्यात पण फळं पण नाही तर फुलं लागण्यासाठी म्हणजे आपण हा स्प्रे केलेला आहे तर या ठिकाणी तेरा चाळीस तेरा फंटॅक प्लस आणि कॅल्शियम बोरम हे तीन मोलिक्यूल आपण या ठिकाणी टाकले होते मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो तेरा चाळीस तेरा कॅल्शियम बोरम आणि फंटॅक प्लस म्हणजे ह्या तीनच्या फवारणीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हा स्प्रे घेतला याला चांगल्या पद्धतीने वरून फुलं लागली आणि फुलाचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता की फळ पण दिसायला लागलेलं आहे म्हणजे हा स्प्रे आपल्याला या ठिकाणी जी पपई पीक आहे त्या पपईला फुल लागलं पाहिजे फुलाचं फळ निघालं पाहिजे तर आपल्याला ही फवारणी या ठिकाणी करणं गरजेचं आहे निश्चितच शेतकरी बांधवांना ही स्प्रे हा स्प्रे असेल आणि हे सॉईल ॲप्लिकेशन असेल चांगल्या पद्धतीने करा म्हणजे जेणेकरून चांगल्या पद्धतीने फुलंधारणा होईल फळधारणा होईल आणि याचं उत्पादन वाढीमध्ये निश्चित आपल्याला फायदा होणार आहे धन्यवाद मित्रांनो